महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालय टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधान भवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक पार पडली. तर यावेळी दृकदृश्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या. तर यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, ऍडव्होकेट राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.